स्टार्ट. मी स्नेहल कुलकर्णी ईशा टूरबरोबर ऑफबीट हिमालयाच्या ट्रीपला आलेली आहे. हिमालय, हिमालयाचा अर्थ हिम अधिक आलय म्हणजे बर्फाचं घर. आता आम्ही जेव्हा ऑफबीट हिमालय ह्या ट्रीपला आलेलो आहे, इथे कुठेही आम्हाला बर्फ दिसला नाही, पण बर्फ न दिसतासुद्धा हिमालयाचं सौंदर्य काय असतं ते बघायला नक्की आपण यावं. कारण एक हिमालय म्हटलं की आपल्यासमोर नुसतं हिमाच्छादित शिखरे एवढंच एक कॅनव्हास आपल्यासमोर असतो. पण जर का तुम्ही जर आता ह्या सीझनला स्पिती व्हॅलीमध्ये जर तुम्ही आलात, तर ते हिमालयाचं खरं स्वरूप जे काय आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. जसे तुम्ही जसजसे तुम्ही सिमल्यावरून पुढे याल, आपण मुंबईमध्ये आपण बघतोच की ह्याच्यामध्ये आपण दिवाळीमध्ये झाडांवर ह्याचे बल्बचं लाईटिंग केलेलं असतं, पण इथे तुम्हाला नॅचरल लाईटिंग बघायला मिळेल की हिरव्यागार झाडांवर सफरचंदाचे लाईटिंग बल्बसारखी सफरचंद अक्षरशः लटकलेली असतात. आणि जसजसं तुम्ही पुढे जाल तसतसे त्या सफरचंदाचा रंग पण बदलत जातो. सिमल्यावरून येताना तुम्हाला लाल जर्दन अशी दिसणार नाही, थोड्या त्याच्यावर रेखा दिसतील, पण जसं तुम्ही नाकोला जाल तशी तुम्हाला लाल भडक सफरचंद आणि ज्युसी सफरचंद बघायला मिळतील. आणि निसर्गाचा कॅनव्हास म्हणाल तर कुठे तुम्हाला तटबंदी दिसेल, कुठे तुम्हाला झुडपं पण जी आहेत ती तुम्हाला लाल पिवळी हिरवी अशा रंगाची दिसतील. मी नेटवर आजकाल काय झालं आहे की नेट नुसतं गुगलवर नुसतं ऑन केलं की सगळं आपल्याला चित्र दिसतं, पिवळ्या रंगाची झाडं, हिरव्या रंगाची झाडं, पण ते नुसतं गुगलवरच आपण बघत असतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात ती झाडं बघतो, पण तो पिवळा रंगसुद्धा एके ठिकाणी वेगळा, दुसऱ्या ठिकाणी ती शेड वेगळी. आणि जेव्हा आपण वरती जातो आणि तेव्हा सूर्याची किरणं त्या पिवळ्या रंगावर पडतात, तेव्हा जो चमकणारा जो झाडांचा रंग असतो तो तर काय अवर्णनीय असा असतो. आणि ईशा टूरबरोबर आम्ही ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये आलो तिथे अतिशय आम्हाला सुंदर ट्रीटमेंट मिळाली, चांगलं जेवण मिळालं. पर्टिक्युलरली काझामध्ये ज्या ठिकाणी आम्ही हॉटेल माऊंकमध्ये उतरलेलं आहे तिथलं आदरातिथ्य अवर्णनीय. तिथल्या ज्या कोण सर्व करणाऱ्या आहेत अतिशय प्रेमाने त्याने आम्हाला खूप सर्व केलं. आणि ऑफबीट हिमालय ही जी प्लेस आहे ही खूप कमी जणांना माहिती आहे. स्पिती व्हॅली म्हटलं की लोकांना माहितीच नाही आहे की कुठे आहे ती. मग त्यांना आम्ही किती वेळा सांगितलं की हा एक सेकंड पार्ट ऑफ लेह लडाख. पण तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही जरा आता त्याचं आणखीन प्रमोशन करावं. आणि मी तर म्हणेन की यंगस्टर्स जे आहेत त्यांनी सिंगापूर मलेशिया करण्यापेक्षा ह्या एजमध्ये ह्या ट्रीप कराव्यात. कारण जी ताकद त्यांच्या त्या वयामध्ये असते ती आता आम्हाला थोडीशी कमी जाणवते, म्हणजे थोडंसं दमछाक होते. आणि हा प्रवास तसा हेक्टिक आहे, आपल्याला खूप इच्छा असते की आपण इकडे जावं तिकडे जावं, पण तेवढं आपल्याला शारीरिक क्षमता पण पाहिजे. तेव्हा मी तर म्हणेन की तुमचे यंगस्टर्स ग्रुप तुम्ही जास्ती घेऊन जावेत. आणि माझं आत्माराम सरांना हे पण एक सांगणं आहे की जसं तुम्ही ऑफबीट हिमालय केलं तसं ऑफबीट नॉर्थ ईस्ट पण करा. फक्त अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम असं हे जरी असं पर्टिक्युलर टुरिस्ट जिथे ठिकाणी जातात ते तर तुम्ही ठेवाच, पण आणखीन एक असे डेस्टिनेशन शोधा की जिथे कोणी टुरिस्ट नेत नाही पण तुम्ही नेत आहे, तर त्या ट्रीपला आमचा तुम्हाला भरघोस प्रतिसाद मिळेल. आणि आम्ही अशी आशा करतो की तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी जे तुम्ही टूर लीडर दिले. आज स्मिता आमच्याबरोबर आहे, तिचं नाव पण स्मिता आणि स्मित हास्य. अगदी खरोखरच तिने आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. तर ईशा टूरशी अशीच भरभराट हो आणि तुम्हाला यश प्राप्त हो. एक मिनिट, मला पर्टिक्युलर ह्या आत्ताच्या आपण या स्पिटी टूरबद्दल आलोय त्याच्यामध्ये मी हे बाकीचं सगळं वर्णन तिने सांगितलं, पण आता यातला मोठा जो रोल आहे की या ऑफबीट साली त्यांनी डिक्लेअर केला पण त्या व्यवस्थित पूर्ण करून यशस्वीपणे परत आणण्यात ग्रुप लीडरचा मोठा एक हात असतो. आणि त्या ग्रुप लीडरमध्ये खरोखर स्मिता हिनी हे ग्रुप लीडर जे तिने एक पेलवलं आहे आव्हान की कुठल्याही प्रकारच्या अवघड प्रवासामध्ये सुद्धा असं आम्हाला वाटलं नाही की हा प्रवास अवघड आहे. सगळ्या इतकं तिने इझिली आणि सगळ्यांना हसत काढत जर ठेवून दिलं आहे, तर आमची इच्छा अशीच आहे की इन फ्युचर स्मिता जिंदाबाद. नाही नाही, आणखी एक मला सांगायचं आहे, हे सगळं बघितल्यावर ना मला नेहमी कधीही हिमालयात यावंच वाटलं की ये वादी या ये तुझा गुलाल रही है तुम्हें, नदी की मस्त आदाय गुलाल रही है तुम्हें, झुकी झुकी सी घटाय भुला रही है तुम्हें. आणि आपण मराठी सांगायचं साध घालत हिम शिखरे शुभ्र पर्वतांची. आणि तुम्ही जो कॅनव्हास बघाल ना, तर जो एखादा चित्रकार जरी चित्र काढायला बसला ना तर त्याच्याकडच्या कलर शेड्स संपतील, पण इथला निसर्गाच्या शेड्स तुम्हाला कधी संपलेला दिसणार नाहीत. तर कौन चित्रकार है कौन चित्रकार. थँक्यू.